नमस्कार मंडळी, मधुरा गोडबोले यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। सेतू अभ्यासक्रमाचा आजचा आहे 9वा दिवस आणि आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा विषय गणित। आजचा आपला घटक आहे मसावी आणि लसावी। त्यातला उपघटक आहे लसावी। लसावी म्हणजे लिस्ट कॉमन मल्टीपल। आता आपण त्याबद्दलच माहिती घेऊया। पंकज प्रत्येक 6व्या दिवशी पोहायला जातो आणि प्रत्येक 4थ्या दिवशी तबल्याच्या क्लासला जातो। आज तो दोन्ही ठिकाणी गेला असेल तर अजून कितव्या दिवशी तो परत दोन्ही ठिकाणी जाईल? पहा बरं, लक्षात येतंय का काही? यासाठी तुम्ही कॅलेंडरची मदत घेऊ शकता। अजून हे कसं काढता येईल? तर पोहायला जाण्याचे दिवस म्हणजे 6चा पाढा, 6, 12, 18, 24। तसंच तबल्याच्या क्लासला जाण्याचे दिवस दर 4थ्या दिवशी तो जातो, म्हणून 4चा पाढा, 4, 8, 12, 16, 24। आता 6चा पाढा काळजी व 4चा पाढा काळजीपूर्वक पहा। पोहायला आणि तबल्याच्या क्लासला एकाच दिवशी पंकज जाईल असे कितवे दिवस येतात? तर म्हणजे या दोन्हीच्या पाढ्यामध्ये कोणते असे दिवस आहेत की ह्या दोन्हीच्या पाढ्यात येतात? तर आता इथे बघा, 12 आहे, इथे 12 आहे, इथे 24 आहे, इथे 24 आहे। तर अगदी बरोबर, 12वा दिवस, 24वा दिवस, अजून पुढे काही असे दिवस येतील। यातील सर्वात प्रथम येणारा सारखा दिवस कोणता आहे? निश्चितच 12वा दिवस आहे, की आज नंतर पंकज दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी जाईल। समान दिवसामध्ये 12वा दिवस हा सर्वात प्रथम येणारा दिवस आहे, म्हणजे 6 व 4च्या पाढ्यातील लहानात लहान समान संख्या 12 आहे। म्हणजेच 12 ही 6 व 4च्या पट्टीत येणारी समान व लहानात लहान संख्या आहे। 12 हा 6 व 4चा लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टीपल आहे। म्हणजे पंकजला दर 6व्या दिवशी पंकज पोहायला जाणार आणि दर 4थ्या दिवशी तबल्याच्या क्लासला जाणार। या ठिकाणी 6चं टेबल लिहून घ्यायचं, 4चं टेबल लिहून घ्यायचं आणि यामधले कॉमन कोणते दिवस येतात ते पाहायचं। कॉमन संख्या जी आहे ती 12 आहे, 24 आहे, अशा पुढे येत राहतील। म्हणजे प्रत्येक 12व्या दिवसानंतर, प्रत्येक 12 दिवसानंतर त्याला असा दिवस येईल की त्या ठिकाणी त्याला दोन्ही ठिकाणी तबल्याच्या क्लासला आणि पोहायच्या क्लासला एकाच दिवशी जावं लागेल। तर 12 जे आहेत ते 6 आणि 4 या दोन्हीचं स्मॉलेस्ट मल्टिपल आहे आणि त्यालाच म्हणतो आपण लिस्ट कॉमन मल्टिपल। दोन किंवा 2पेक्षा अधिक संख्यांच्या पट्टीत येणारे लहानात लहान सामायिक संख्या ही त्याचा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य असते। दिलेल्या संख्या यादी पद्धतीने टेबल्स लिहून किंवा त्याच्या पाढ्याच्या रूपात लिहून लघुत्तम सामायिक संख्या ही त्यांचा लसावी असते। दोन किंवा अधिक संख्यांचा लसावी नेहमी त्या संख्येपेक्षा मोठी संख्या असते आणि ती सर्व संख्यांनी विभाज्य असते। यादी पद्धत, मूळ अवयव पद्धत, भागाकार पद्धत अशा विविध पद्धतीने दिलेल्या संख्यांचा लसावी काढता येतो। दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यांमध्ये सर्वात मोठ्या संख्येत जर उर्वरित संख्येने निश्चित भाग जात असेल तर ती मोठी संख्या दिलेल्या सर्व संख्यांचा लसावी असते। आता बघा, समजा तुम्हाला 2 किंवा 3 संख्या दिल्यात, इथे आहेत 4, 12 आणि 36। जर ह्या 36ला उरलेल्या दोघांनी पूर्ण भाग जात असेल, इफ 36 इज डिव्हिजिबल बाय 12 अँड 4, दॅन LCM इज 36। If 36 is not divisible and by if give in given number, if highest number is not divisible by smallest number, then your LCM is always bigger than that number, both numbers. लसावी म्हणजे सामायिक अवयव किंवा असामायिक अवयव यांचा गुणाकार असतो। यामध्ये हा मल्टिपल आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल आहे, त्यामुळे
ही संख्या नेहमी तुमची मोठी येणार आहे, त्यामध्ये तुम्ही जे कॉमन अवयव आहेत, जे फॅक्टर्स आहेत ते पण घेणार, आणि जे अनकॉमन फॅक्टर आहेत ते पण घेऊन त्यांचा गुणाकार आपल्याला इथे करायचा असतो. आता आपण दोन पद्धती बघूया, यादी पद्धत आणि मूळ अवयव पद्धत. आपल्याला दोन्ही मध्ये 4 आणि 9, 4 आणि 9 यांचं लसावी काढायचा आहे. इथे आधी मी 4 चा पाढा लिहिला, 4 10 40 च्या पुढे सुद्धा लिहून घेतला आहे, 9 चा पाढा लिहिला आहे. आता 4 आणि 9 च्या पाढ्यातील कॉमन जे नंबर्स मिळाले, की जे नंबर्स दोन्ही मध्ये आहेत, ते आहेत 36 आणि 72. 36 4 च्या पाढ्यात पण आहेत, 4 चा पाढा पुढे वाढवले तर 72 4 च्या पाढ्यात पण येतात आणि 9 च्या पाढ्यात पण येतात. तर ते मी लिहून घेतले इथे. आणि त्यातला सगळ्यात स्मॉलेस्ट कोणा आहे, 36, म्हणून ह्याचा LCM आला 36, 36 आला. 36 4 च्या पाढ्यात पण आहे आणि 9 च्या पाढ्यात पण आहे. 4 च्या पाढ्यात आणि 9 च्या पाढ्यात, दोन्हीच्या पाढ्यात असणारा सगळ्यात छोटी संख्या 36 म्हणजे 36 आहे, म्हणून इथे लसावी 36 येणार. आता मूळ अवयव पद्धतीने काढायचं असेल तर 4 चे मूळ अवयव होतात 2 गुणिले 2. प्राइम फॅक्टर ऑफ 4 इज 2 इंटू 2 अँड प्राइम फॅक्टर ऑफ 9 3 इंटू 3. आता 4 आणि 9 यांच्या मूळ अवयवातील सामायिक अवयव आणि असामायिक अवयव, त्यातले कॉमन फॅक्टर्स पण घ्यायचे, आणि नॉन कॉमन फॅक्टर्स पण घ्यायचे. आता ह्यामध्ये कुठलेच कॉमन नाही आहेत, तर सगळेच जे आहेत ते तुम्हाला घेऊन त्यांचा मल्टिप्लिकेशन करायचे, गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 तुमचा गुणाकार आला 36, त्यामुळे तुमचा LCM आला 36. म्हणजे आता बघा इथे त्याने काय सांगितलंय, जर का ह्या दोन संख्या आहेत, जर का ह्यातली मोठी संख्या लहान संख्येने डिव्हिजिबल नसेल, तर तुमचा जो LCM येईल तो ह्या दोन्ही संख्यांपेक्षा मोठा असणार आहे. कारण दोन्हींच्या पाढ्यातील सगळ्यात पहिल्यांदी येणारी लहानात लहान संख्या, मग अर्थातच ती ह्या दोन्हींपेक्षा मोठी असणार. इकडे तशीच मोठी आली 36 किंवा 36. तर जर तुम्ही लसावी काढताय तर तो लसावी तुमचा कधीही दिलेल्या संख्या ज्या आहेत त्यातल्या मोठ्या संख्येपेक्षा लहान असा तुमचा लसावी कधीही येणार नाही. तो कायम एकतर मोठी संख्या असेल, नाहीतर मोठ्या संख्येपेक्षा मोठा असेल. आता या ठिकाणी भागाकार पद्धतीने लसावी काढलाय. इथे 4 आणि 9 लिहून घेतलेत. 4 ला आधी 2 ने भागून बघायचं, 9 ला काय 2 ने भाग जात नाही म्हणून 9 तसेच लिहिले. 4 ला जातो म्हणजे 2 गुणिले 2. मग परत 2 ने 2 ह्या 2 ला जातो म्हणून 2 गुणिले 1. आता आपण 9 ला भागून घेऊया. इथे 9 ला भाग लावला 3 ने, 3 3 9 म्हणून इथे 3 लिहिले. आणि परत या 3 ला भाग लावला, 3 ने जाईल, 3 3 9 सॉरी 3 1 3 म्हणून इथे 1 लिहिले. आणि इथे आता काही शिल्लक उरलं नाही आणि आपण इथे या सगळ्यांचा गुणाकार करून घेतला आणि आपल्याला संख्या मिळाली 36. ती आपले आहे LCM किंवा लसावी. आता आपण सोडवायचा दिलेला भाग बघू. 8 व 12 या संख्यांचा पद्धती लसावी यादी पद्धतीने काढा. इथे आधी 8 चा पाढा 8 चं टेबल लिहून घेतलं, 12 चा पाढा 12 चं टेबल लिहिलं. आता ह्यामधल्या कॉमन 24 24 दोन्हीमध्ये 48 48 आहे, 72 72 आहे, तर ते मी कॉमन लिहून घेतले. आता ह्या जे कॉमन आपले मल्टिपल आहेत, या कॉमन मल्टिपलमधला सगळ्यात छोटा कुठला आहे, 24, म्हणून आपला आन्सर काय येणार आहे इथे 24. आता 3 9 आणि 27 या संख्यांचा लसावी प्रत्यक्ष अवयव न काढता किती असेल ते रिकाम्या जागे लिहा. तुम्हाला सांगितलं आधी बघून घ्यायचा, यातली मोठी संख्या आहे ती ह्या दोन्हीने डिव्हिजेबल आहे का, तर इथे 27 आहेत, 3 ने 27 3 ने डिव्हिजेबल आहे, 27 9 ने पण डिव्हिजेबल आहे,
प्रत्यक्ष काहीच न करता आपल्याला कळलं की त्यांचा सगळ्यात लिस्ट कॉमन मल्टिपल हा 27च येईल. मग आपण इथे 27 लिहिलं. आता 5, 6 आणि 7 या संख्यांचा लसावी भागाकार पद्धतीने पुढील मोकळ्या जागेत मांडा. तो इथे मगाशी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही अशा रेघा काढा. इथे 5, 6 आणि 7 लिहा आणि मग इथे तुम्हाला भागाकार करून दाखवायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.